श्री स्वामी समर्थ मी प्रांजली महिन्यात 2 एकादशी असतात, वर्षात 24 एकादशी असतात, तसेच अधिक महिना असेल तर 26 एकादशी असतात। तसं तर या सर्व एकादशींना खूप महत्त्व आहे, एकादशीच्या व्रतालाही खूप महत्त्व आहे। आपल्या घरातील जी मोठी मंडळी असतात ती आपल्याला सतत आपण सांगताना ऐकतो की बाबांनो एकादशीचे व्रत करा। का बरं ते असं म्हणतात, कारण एकादशीचं एकमेव असं व्रत आहे, हे व्रत केल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते, म्हणून या व्रताला एवढे महत्त्व आहे। तसेच या सर्व एकादशींमध्ये मोठ्या एकादशीला खूप महत्त्व आहे। मोठी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी पहिली एकादशी येते, म्हणजेच आषाढ एकादशी म्हणजेच मोठी एकादशी, याला खूप महत्त्व आहे। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये महाराष्ट्रामध्ये स्पेशली वारकरी समाजामध्ये या एकादशीला खूप मोठे महत्त्व आहे। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आषाढी एकादशीला म्हणजेच मोठ्या एकादशीला उपवास पकडतात। आषाढी एकादशी निमित्ताने विविध भागातून पंढरपूरला पालख्या येत असतात। आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरामध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। तसेच या दिवशी विठ्ठलांना, प्रभू श्रीहरी श्री विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करणं तसेच मंजिरी अर्पण करणं याला खूप मोठं महत्त्व आहे। पण या दिवशी तुळशीचं पान तोडणं, तुळशीच्या मंजिरी तोडणं हे वर्ज्य आहे। एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीची पानं तोडायची नाही, तुळशीच्या मंजिरी तोडायच्या नाहीत। उद्या एकादशी आहे तर आपल्याला आज तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत, आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांचा हार आपल्याला विठ्ठलांना अर्पण करायचा आहे, तसेच भगवान श्री हरी श्री विष्णूंनाही अर्पण करायचा आहे। आपल्याकडे जर विठ्ठलांची मूर्ती असेल, फोटो असेल, भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर यांची पूजा करायची आहे, पण विठ्ठलांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पंचामृताने अभिषेक म्हणजे दूध, दही, साखर, तूप, मध हे सर्व एकत्र करून याने आपल्याला अभिषेक करायचा आहे, आणि या पंचामृतामध्ये विशेष करून आपल्याला तुळशीचं पानही टाकायचं आहे। तसेच तुमच्याकडे जर पंचामृत अवेलेबल नसेल तर फक्त पाण्याने, दुधाने किंवा दह्याने, सर्वात महत्त्वाचं काय आहे की अंतकरणाने भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करणं, विठ्ठलांची सेवा करणं, त्यांचं नामस्मरण करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। तर आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, विठ्ठलांना टिळा लावायचा आहे, आणि जी आपण तुळशीची माळा बनवलेली आहे ती आपल्याला विशेष करून या दिवशी विठ्ठलांना अर्पण करायची आहे। या दिवसभरात जमेल तेवढा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करायचा आहे। या दिवशी आपल्याला अन्न ग्रहण करायचं नाहीये, म्हणजेच या दिवशी आपल्याला आपण फलाहार घेऊ शकतो, उपवासाचं, तसं तर आपण उपवासाचं पण खायला नाही पाहिजे, पण कोणाला जर शक्य नसेल तर त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो। या दिवशी आपल्याला विठ्ठलांना, भगवान श्री हरी श्री विष्णूंना फलाहारचा नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे जसं की फळ, दूध किंवा आपल्याकडे जेही उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत त्याचा नैवेद्य आपल्याला विठ्ठलांना दाखवायचा आहे। तसेच या दिवशी दिवसभर आपल्याला झोपायचं नाही आहे, एकादशी दिवशी दिवसा म्हणजे दिवसभरामध्ये निद्रा आपण घेऊ नये, दिवसभरामध्ये झोपू नये। आणि असंही म्हणतात की या दिवशी रात्रभर जर आपण जागरण करून श्री विठ्ठलाचं नामस्मरण केलं, भगवान श्री हरी श्री विष्णूंचं नामस्मरण केलं तर खूप चांगलं असतं। तसेच या दिवशी आपण रात्रभर भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या समोर, श्री विठ्ठलांच्या समोर एक तुपाचा दिवा लावू शकतो। तसेच चातुर्मासालाही या दिवसापासून सुरुवात होते, म्हणजेच भगवान श्री हरी श्री विष्णू हे शेषनागावर या दिवशी पुढील 4 महिन्यांसाठी निद्रा करतात, म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान श्री हरी श्री विष्णू हे शेषनागावर निद्रिस्त असतात। त्यामुळे आता येणाऱ्या
चातुर्मासालाही खूप महत्त्व आहे. या चातुर्मासामध्ये बरेच लोक नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार खात नाहीत. बरेच जण लसूण कांदा खात नाहीत किंवा अशा बऱ्याच गोष्टी बरेच जण या चार महिने पालन करतात. म्हणून या आषाढी एकादशीला आपल्याला खूप काही जर शक्य नसेल, जसं की आपण निराहार राहू शकतो किंवा म्हणजे पाणीही न घेता आणि काही फराळाचंही न खाता म्हणजे निर्जला उपवास जर करू शकत नसू तर आपण फलाहार खाऊन उपवास करू शकतो. तसेच उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाऊ शकतो. असं नाही की आपण दोन दोन तासाला फळं खात आहोत, दोन दोन तासाला उपवासाचे पदार्थ खात आहोत, अशा उपवासाला काहीही महत्त्व नाही. या दिवशी आपल्याला फराळ जर करायचा असेल तर तो फक्त एक वेळा करायचा आहे आणि ज्यांना शक्यच नाही, ज्यांना औषध गोळ्या आहेत, त्यांनी दोन वेळा करायचा आहे. आणि तुम्हाला जर जमलं तर या दिवशी तुम्ही फक्त फळ खाऊन दूध पिऊनही उपवास करू शकता, पण या दिवशी अन्न ग्रहण करू नये. बऱ्याच जणांच्या घरी एकादशीच्या दिवशी चूल बंद असते. चूल बंद असते म्हणजे काय? पोळी भाजी हे सगळं करण्यासाठी आपली चूल बंद असते. वर्षभरामध्ये तुम्ही कोणता उपवास करा ना करा, पण आषाढी एकादशीचा उपवास हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. आणि आषाढी एकादशी दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा केली पाहिजे, त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे, विठ्ठलांचं नामस्मरण केलं पाहिजे. या दिवशी आपल्या वास्तूमध्ये आपल्याकडून आपल्याला कोणतेही वाईट शब्द बोलायचे नाही आहेत. या दिवशी आपल्याला जमेल तेवढी समोरच्याची सेवा करायची आहे, जमेल तेवढं दान करायचं आहे. ते मंदिरामध्ये असो, ते वारकरी संप्रदायामध्ये असो, कोणतंही असो, त्या दिवशी आपल्याला उपवासाचे पदार्थ शक्य झालं तर आपल्याला दान करायचे आहेत. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्वात मोठं सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदानाला मानलेलं आहे. त्यामुळे या दिवशी शक्य झालं तर आपण उपवासाच्या पदार्थांचं दान करू शकतो, अन्नदान करू शकतो. तसेच या दिवशी आपल्याला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही आहे, कोणाचं काही वाईट करायचं नाही आहे. जेवढं शक्य होईल तेवढं भगवान श्री हरी श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या ज्या नित्य सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत. आषाढी एकादशी निमित्त जे काही उपाय आपण सांगितलेले आहेत त्यापैकी जे आपल्याला शक्य असतील ते उपाय करायचे आहेत. आणि दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या उपवासाची सांगता करायची आहे, उपवास सोडायचा आहे. म्हणजे दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी सोडला असं नाही, दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आणि तुम्ही वर्षभरामध्ये कोणतेही उपवास पकडत असाल किंवा नसाल, पण तुम्ही हे मोठी एकादशीचं व्रत आषाढी एकादशीचा उपवास करून बघा. तुमच्या मनाला जे समाधान मिळेल, तुम्हाला जी म्हणजे आपल्याला म्हणतो ना जी मानसिक शांती मिळेल, ही खूप मोठी आहे. आपल्याला खूप समाधान मिळेल. आणि रोजच आपण आपल्या हातून वाईट कर्म हे घडत असतात, पण ह्या एक दिवस असा करा की या दिवशी आपण कोणाबद्दलच वाईट विचार करू नका, आपल्या हातून वाईट कर्म घडू देऊ नकात. म्हणजे आपल्या हातून आपल्याकडून कोणाचं मनही दुखू देऊ नका. आणि हा उपवास पकडा, भगवान श्री हरी श्री विष्णूंचं नामस्मरण करा, ज्या आपल्या सेवा आहेत ते सेवा करा. आणि तुम्ही बघा आपल्याला किती मनाचं समाधान मिळतं, किती म्हणजे मनशांती मिळते. आणि या दिवशी आपण कोणताही म्हणजे संकल्प करून मला कोणत्या काही गोष्टी हव्या आहेत यासाठी उपवास करू नका. फक्त आपल्याला देवासाठी उपवास करायचा आहे, मोक्षप्राप्तीसाठी उपवास करायचा आहे. निस्वार्थपणे या दिवशी उपवास करा आणि आपल्या मनापासून भगवान श्री हरी विष्णूंची साधना करा, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. एवढंच सांगते श्री स्वामी समर्थ.